पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसानं चांगलीच दाणादाण उडवली. शहरात अवघ्या 2 तासात 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरातल्या झोपडपट्ट्या आणि उपनगरातल्या अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. कासेवाडीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांचे हाल झाले. या ठिकाणच्या नैसर्गिक नाल्यावर एका बांधकाम व्यावसायिकानं अतिक्रमण केल्यानं परिसरात पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरातल्या नद्या तसंच नाल्यांच्या प्रवाहामध्ये अवैध बांधकामामुळे अडथळे निर्माण झाले, त्यामुळे थोडा पाऊस जरी झाला तरी वस्त्यांमध्ये पाणी शिरतं. प्रशासनाचं मात्र याकडे लक्ष नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.